नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी, आता तुळजापूर शहरात आहे मी आणि इथं धनंजय मुंडे साहेबाची सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी इथं आता थोड्याच वेळामध्ये धनंजय मुंडे यांचं आगमन होणार आहे आणि इथं इकडं दाखवा इकडं या स्टेजवर त्यांची सभा होणार आहे. या सभेची तयारी पूर्ण केलेली आहे, आता अंतिम टप्प्यात तयारी आलेली आहे. इकडं दाखवा, इकडं खुर्च्याची पण व्यवस्थित मांडणी केलेली आहे. इकडं दाखवा, हे संपूर्ण तयारी झालेली आहे या ठिकाणी तुळजापूर शहरामध्ये. मात्र सभेचं ठिकाण जे आहे ना ते हेच आहे, जुन्या बस स्टँडच्या जवळ आहे. उद्धव ठाकरे यांचीसुद्धा सभा याच ठिकाणी झाली होती, शरद पवारांची सभासुद्धा याच ठिकाणी झाली आणि आता आज धनंजय मुंडेची सभासुद्धा याच ठिकाणी होते. राष्ट्रवादीचे आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे आहेत. नेमकं आता सभेची तयारी आहे कसं आहे, नेमकं काय नियोजन आहे, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. इथं सभेची तयारी आता पूर्ण झालेली आहे, काय कसं स्वरूप कसं असणार आहे? तर आल्यानंतर बाईक रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागताची तयारी केलेली आहे आणि फक्त शहरातल्या लोकांची ही रॅली आहे, म्हणजे ग्रामीणला तसं निरोप नाही म्हणण्यापेक्षा शहर मर्यादित केलेली आहे. ही महायुतीची मोठी रॅली होणार आहे. धनंजय मुंडे साहेब हे स्टार प्रचारक आहेत आणि निवडणूक प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि एक चाहता वर्ग, युवक वर्ग त्यांच्या खूप चाहता आहे. त्या माध्यमातून आज धनंजय मुंडे साहेब इथं येणार आहेत आणि चल्लोषात त्यांचं स्वागत होईल. एक 10 ते 15 मिनटात त्यांचं इथं स्वागत होणार आहे. बघा, तुळजापूर शहरामध्ये महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी आता धनंजय मुंडे यांची थोड्याच वेळामध्ये इथं सभा सुरू होणार आहे. पूर्ण तयारीसुद्धा झालेली आहे. शहरामध्ये रॅली निघणार आहे आणि रॅलीच्या नंतर इथं सभा होणार आहे. महेंद्रकाका दुर्गुडे हे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहेत. नेमकं कशी सभेची तयारी आहे आणि काय सभेचा उद्देश आहे, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली आहे. विषय कोणताही असो, छोटा असो किंवा मोठा असो, पाहायचा असेल तर फक्त टुडे समाचारवर. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एकमेव असं चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूवर्स 2 कोटी 15 लाखाच्या वर व्ह्यूवर्स आहेत आणि सबस्क्रायबरसुद्धा सगळ्यात जास्त आहेत. एक नंबर चॅनल आमचं आहे. विषय कोणताही असो, फक्त टुडे समाचारवर बघायला मिळेल. आणि हां, आम्ही काय कोणाचा प्रचार प्रसार करत नाहीत, फक्त चर्चा आहे, चाललं आहे काय हेच दाखवतो आहे आम्ही. हवा कोणाची असली तरी चर्चा आमच्या बातमीचीच राहणार आहे. कॅमेरामन खंडू बोबडेसोबत मी हुकमत मुलानी, तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव.